बदलापूरच्या कात्रप रिंग रोडचं काम मागील काही वर्षांपासून भूसंपादन आणि सर्वेक्षणाअभावे रखडलं होतं भूसंपादन आणि सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केल्यानं हे काम रखडलं होतं याबाबत पालिका प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली ज्यात ग्रामस्थांना जमिनीचा योग्य मोबदला देण्याचं आश्वासन देण्यात आलंय यानंतर ग्रामस्थांचा विरोध मावळला असून त्यामुळे आता लवकरच रस्त्याचं काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे पनवेल हायवे नावानं ओळख असलेल्या बदलापूरच्या कात्रप रिंग रोडचं काम मागील काही वर्षांपासून अर्धवट अवस्थेत बंद पडलं होतं या रस्त्यात खरवई माणकिवली जुवेली या गावातील ग्रामस्थांच्या जमिनी बाधित होत असून त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध होता याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बैठक घेतली या बैठकीत ग्रामस्थांना जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं त्यामुळे ग्रामस्थांचा भूसंपादन आणि सर्वेक्षणाला असलेला विरोध मावळला असून आता रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा वेग येणार आहे दोन हजार तेरा रिंग रोड चालू होता तो रोड आज शिरगाव च्या आदिपर्यंत येऊन थांबलेला था। आणि पुढे मानकिवली तर खरं आहे ना हा जो रोड रकडला आहे तर आमच्या गावातल्या घरं जी जातात गावाल्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या जमिनीचा आम्हाला कुठेतरी न्याय मिळत नव्हता आज आठ वर्ष आठ ते नऊ वर्षं झाली परंतु आज वामनदादा आणि मुख्य अधिकारी हे आम्हाला आज सभागृहामध्ये बोलून आमची सविस्तर चर्चा केली की के जी घरं जातात जी चाली जातात ती जर आम्ही तुम्हाला लँड सर्वे करून दिला आणि किती घरं बाधित जातात ते जी बाधित जाते त्यानंतर आपल्याला समजल्यानंतर जर आपण ते सर्वे केल्यानंतर समजल्यानंतर आम्ही काय ते शेतकऱ्यांना न्याय द्यायचा तो न्याय आम्ही तुम्हाला शंभर टक्के असं देऊ आज ते याच सभागृहामध्ये आज सांगितलेलं आहे ॲक्च्युअल कोणाची किती जमीन बाधित होईल त्या प्रकारची कल्पना येईल आणि ती बाधित झालेले जमिनीचं जे कम्पेन्सेशन आहे ते नियमाप्रमाणे सगळ्यांना देण्यात येईल सगळ्या नागरिकांना किंवा पर्टिक्युलरली तिथल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण या कामासाठी सहकार्य करावं शेवटी रस्त्याचा विकास झाल्याच्या नंतर परिसराचा विकास होतो आणि त्या विकासाच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांच्या उन्नतीसाठी आपल्याला त्या ठिकाणीही एक या या, या रस्त्याद्वारे आपल्याला सगळ्याला डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीसाठी एक हातभार लागणार आहे या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता बदलापूरकरांना नवी मुंबई आणि कर्जतच्या दिशेनं जाण्यासाठी सोयीचा ठरणार आहे मात्र भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याचं प्रत्यक्ष काम कधी पूर्ण होईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल अजय जोशी एबीसी न्यूज बदलापूर